नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वाय सी एम यूचे ऑनलाईन ॲडमिशन हे सुरू झालेलं आहे. तर मुक्त विद्यापीठाचे ऑनलाईन प्रवेश हा घर बसल्या मोबाईल किंवा पर्सनल कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपण कसा घेऊ शकतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका. तर आपण बघूया ऑनलाईन प्रवेश हा कसा घ्यायचा. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वाय सी एम यूच्या वेबसाईटवर जावे लागेल. वाय सी एम यू डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट एस सी या संकेतस्थळावर गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इकडे राईट साईडला बघा, क्लिक हेअर फॉर ॲडमिशन अशा प्रकारे आपल्याला हे बटन दिसेल. या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक नवीन वेबपेज इथे उघडेल. बघा, इथे शैक्षणिक वर्ष 2020-21 विविध शिक्षणक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन वेबपेज उघडेल. बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन. त्याचबरोबर मित्रांनो, इथे प्रॉस्पेक्ट्ससुद्धा दिलेले आहे. आपल्याला ज्या शिक्षणक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे त्याचे प्रॉस्पेक्ट आपण इथून डाउनलोड करू शकता. व त्या प्रॉस्पेक्टमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचूनच आपण आपला ऑनलाईन ॲडमिशन हा घ्यायचा आहे. त्याचबरोबर या पेजवर विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या आहे. त्याचबरोबर आपल्याला ऑनलाईन ॲडमिशनचे शुल्क हे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व इंटरनेट बँकिंगद्वारेसुद्धा भरता येऊ शकते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी इथे विविध प्रकारच्या ह्या सूचना दिलेल्या आहे, आपण त्या सविस्तर वाचून घ्याव्या. त्या वाचल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे क्लिक हेअर टू प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे नवीन एक पेज उघडेल. नवीन प्रवेश, प्रथमता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश घ्यायचा आहे म्हणजेच बी ए एफ वायसाठी, एम ए एफ वायसाठी, बी कॉम एफ वायसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी सर्वात प्रथम आपल्याला रजिस्टर करावे लागेल. त्या विद्यार्थ्याने त्याचे नाव, लास्ट सरनेम, त्यानंतर सन, डॉटर, फादर नेम, मदर्स फर्स्ट नेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून ईमेल आय डी इथे देऊन या बटनावर ॲक्सेप्ट करून सर्वात प्रथम रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला युजर नेम आणि पासवर्ड हा प्राप्त होईल. युजर नेम आणि पासवर्ड प्राप्त झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याने युजर नेम व पासवर्ड प्राप्त झाल्यानंतर याच्यात लॉग इन करून पुढील सर्व माहितीही भरावायची. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी पी आर एन नंबर हा मिळालेला आहे 16 अंकी, जे विद्यार्थी मागील वर्षी फर्स्ट इयरला होते त्यांना यावर्षी सेकंड इयरला घ्यायचं आहे ॲडमिशन, किंवा जे विद्यार्थी मागील वर्षी एस वायला होते त्यांना यावर्षी थर्ड इयरला ॲडमिशन घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी त्यांनी फक्त इथे 16 अंकी जो त्यांना पी आर एन नंबर जो मिळालेला आहे तो पी आर एन नंबर इथे टाकायचा. तो पी आर एन नंबर इथे टाकल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर त्यांचे प्रोफाईल हे उघडेल. प्रोफाईलमध्ये त्यांनी त्यांचा पासवर्ड टाकून त्यांना पुढील ॲडमिशन हे घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण ऑनलाईन ॲडमिशन हे घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला ऑनलाईन ॲडमिशन घेताना काही टेक्निकल अडचणी, पेमेंटविषयी अडचणी आल्यास इथे संपूर्ण हेल्प डेस्कचा नंबर दिलेला आहे, आपण ह्या हेल्प डेस्कवर मदतीकरता कॉल करू शकता. तसेच ईमेलसुद्धा दिलेला आहे, आपण यांना ईमेल सुद्धा करू शकता. ऑनलाईन पेमेंटविषयी काही अडचणी आले त्याचे मोबाईल नंबरसुद्धा इथे दिलेले आहे, आपण त्यांना या मोबाईलवर संपर्क करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन ॲडमिशन संदर्भात काही अडचणी असेल किंवा काही आपले प्रश्न असतील तर आपण मला माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी नक्कीच आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑनलाईन ॲडमिशन हे वेबसाईटवर या जाऊन घेऊ शकतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओतून. तोपर्यंत धन्यवाद.